नगर परिषद वाड़ी के टाउन प्लानिंग विभाग में कार्यरत 27 वर्षीय कर्मचारी सूरज शिवानुभव बालेकर अपने कार्यालय में ड्यूटी कर रहे थे, तभी आरोपी शरद इंगले नगर परिषद वाड़ी कार्यालय आए। इंगले को दिए गए अनधिकृत निर्माण की सूचना से नाराज होकर जोर जोर से चिल्लाने लगे, कर्मचारियों की ओर चढ़ने लगे और नगर परिषद के कर्मचारियों के कामकाज में किए जा रहे सरकारी काम में बाधा डालने पर आईपीसी की धारा 353 के तहत अपराध दर्ज किया गया है। प्राप्त जानकारी के अनुसार शरद इंगले नगर परिषद कार्यालय में आकर सरकारी कर्मचारियों से चिल्ला के बात करते हुए उनके अंग पर चढ़ने के कारण यह मामला उठा। बताया जा रहा है कि शरद इंगले द्वारा कई बार ऐसी घटना की गई है जिसका नगर परिषद ने अनदेखा किया था, लेकिन सर के ऊपर जाने के कारण यह घटना को वाड़ी नगर परिषद द्वारा वाड़ी पुलिस स्टेशन में अपराध दाखिल किया गया और शुक्रवार के 10 बजे वाड़ी नगर परिषद अधिकारी और कर्मचारियों ने इस घटना का निषेध किया। मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख ने कहा कि अधिकारी या फिर कर्मचारी को किसी तरह का दबाव बनाने का अगर प्रयत्न किया गया तो इसी तरह कार्रवाई की जाएगी। जबाबदार सुद्धा आपणच आहे, कारण की या पहिले जेव्हा तो माणूस ओरडला होता, पहिल्या घटनेला कोणी म्हणजे प्रतिसाद दिला नाही, त्यावेळेस त्याला जर तिथे प्रतिसाद दिला असता त्या गोष्टीला आणि त्याला बोललो असतं तर त्याची तेवढी हिंमत झाली नसती। पण आपण ते पहिल्यांदा जाऊ दे करत ते सोडलेलं आहे, त्या गोष्टी नंतर ही घडलेली घटना आहे आणि याच्यानंतर सुद्धा आपण युनिटी मध्येच राहू आणि या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। म्हणजे जेव्हा आपल्या महिला कर्मचारी तो व्यक्ती उठून म्हणजे तिथून गेला की हा देखता हो हे करता हो, पण आपली युनिटी बघून त्या व्यक्तीला पण वाटलं की नाही, कारण की तो काल शेवटी जेव्हा आपण अगोदर त्याला माफी मागायला लावली तेव्हा तो नाही तयार नाही झाला, पण शेवटी तो म्हणाला त्याच्याकडले व्यक्ती आला आपल्याकडे की नाही नाही आता आम्ही माफी मागतो हे वगैरे, पण आपली युनिटी की आपण ठरवलं होतं की आता आपण त्याला माफी द्यायची नाही। तर मी जे आता सांगितलेलं आहे की प्रेशर खाली कोणी काम करायचं नाही, नियमात असलं 100% करायचं। मी कामामध्ये तत्परता यावी, कार्यक्षमता यावी, माझे अधिकार तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहेत, म्हणजे मी नसलो तरी ते काम होते आणि होऊ शकते। आजादी का अमृत महोत्सव, त्यामध्ये आपले मनामध्ये क्लिअर होतं की आपल्याला लोकांना खूप चांगल्या सेवा प्रोव्हाइड करायची, 75 वर्ष झालेत आपल्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने आपण आधीपासून प्रयत्न करतो। आम्ही सीओसर जेव्हापासून आले तेव्हापासून त्यांनी आपल्या पहिल्या मीटिंगपासून सांगितलं कोणताही नागरिक होऊ द्या, कोणत्याही समस्या असू द्या, त्याला 15 मिनिटं त्याची ऐका तो तेव्हाच तो होतो आणि त्याच्या वाडी से NBCN न्यूज के लिए सौरभ पाटिल की रिपोर्ट।